सब भास होता है। कसली भास होता है? आई मला ना आता लग्न नाही करायचं सगळं। काय काय करायचंय? संन्यास घ्यायचाय हो? त्या हातात झिळमिळ्या घेऊन त्या क्रिकेट मॅच नाटक पोरी तसं नाचायचं छोटे कपडे। आई म्हणजे मला आत्ता लग्न करायचं नाहीये। मग कधी करायचंय? 40 ला पोहोचल्यावर। हे बघ मुलींचं कसं सगळं वेळच्या वेळी झालेलं बरं असतं, म्हणजे मुलांच्या वेळेला ना पुढे काही त्रास होत नाही बाळा। आई पण मला नाही गे यांच्यापैकी कोणाशी लग्न करायचं। अगं ऐक प्राची, अगं माझं ऐक तू। काय आत येऊ का? ये। ते मावशी तुम्ही मगाशी फोटो दाखवत होता ना, ते नीट पाहिलंच नाही म्हणून परत पाहायला आले। आनंदी तू सांग ना आईला, मला यांच्यापैकी कोणाशी लग्न नाही करायचंय। तू बघ फोटो बघ आणि एक तरी फ्लॉन्ट आहे का ह्याच्यामध्ये ते मला सांग। हिचं ना अजून धड शिक्षण पूर्ण झालंय, तिला नोकरी नाही। हा आता दिसायच्या बाबतीत ही थोडीशी माझ्यावर गेली आहे, त्यामुळे जरा तरी बघणेबल झालेली आहे। पण रूप काय करायचंय? आयुष्यभर पुरणार आहे का हे रूप? म आणि महत्वाचं मला सांग प्राची, तिने नाही केलं वेळच्या वेळी लग्न? आई तिने लव्ह मॅरेज केलंय। ईश काय प्राची शांत होतो आधी, मग काय झालं? लव्ह मॅरेज म्हणजे प्रेमविवाह ना? हा मग मग करे ना का प्रेमविवाह? पण कोण शोधला नवरा म्हणून? वीर, वीर सारखा एखादा घरंदाज, सुसंस्कृत, उच्च शिक्षित, असा फाड फाड इंग्रजी बोलणारा असं तू पण शोध ना। मग मी काय नाही नाही म्हणणार, करून देईन तुझं पण लग्न पाऊलट। मी शोधीन मला हवा तसा। आनंदी हिला जरा सांग, हिने माझं टाळक सटकवलंय, तुझं तरी नीट ऐकते का ते बघ आता। नाही आता मी कोणाचंच ऐकणार नाहीये। आई मला यांच्यापैकी कोणाशी लग्न करायचं नाहीये ग। असं असं काय करते तू पावलट का?